आतापर्यंत कोणकोणत्या आमदार आणि खासदारांची आमदारकी आणि खासदारकी रद्द करण्यात आली आहे पाहूयात. मोहम्मद फैजल, आजम खान, लालू प्रसाद यादव, विक्रम सैनी. दरम्यान राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा अर्थ काय आपण पाहतोय. 6 वर्ष राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणाबाहेर असतील. 2024 मध्ये मोदी विरुद्ध राहुल असा थेट सामना होणार नाही. तिसऱ्या आघाडीच्या पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींचं नाव आता बाद झालंय. तर तिसऱ्या आघाडीसाठी इतर पक्ष काँग्रेसला सोबत घेतील. दरम्यान एक महत्वाची अपडेट समोर येते. राहुल गांधी यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर देखील सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं कळतंय. या घडीची महत्वाची अपडेट आपण पाहतोय. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर आता त्यांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर देखील सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचंही दृश्य आपण पाहतोय.